स्वस्थ चिया
वापस आना नहीं, हाथ नहीं ना दिमाग बताता है सत्संग शुरू है। सत्संग मधे विषय चलेगा है कि जे चार वर्ण हैं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे कसे निर्माण झाले आणि त्यांचे कोणकोणते गुण किंवा लक्षण आहेत ते भगवान उद्धवाला सांगत आहेत। काल आपल्याला शूद्राची दोन लक्षण सांगून झालेली आहेत। शूद्र हा सेवा करणारा वर्ग आहे, तेव्हा तो ब्राह्मणांची सेवा करतो आणि रक्षण करण्याचं कार्य गोरक्षण गायीचं रक्षण गायी चालतो। शूद्राची ही दोन कर्म त्यांनी काल आपल्याला सांगितली। आपचा जो विषय आहे तो भक्ताच वेगळा आहे। आता भगवान उद्धवाला सांगतायत अरे हे चार वर्ण ठीक आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण झाले, पण आणखी एक वर्ग तयार झाला त्याला वर्णही नाही म्हणता येत। एक वर्ग आणखी तयार झालेला आहे आणि त्याचं नाव आहे अंत्यज। अंत्यज म्हणजे सगळ्यात खालचा। हा जो अंत्यज आहे भगवान सांगताय त्याच्यामध्ये एकही सद्गुण नाही, सगळे दुर्गुण आहे त्याच्यामध्ये। अंत्यजामध्ये इतका दुर्गुणी कि त्याची कल्पना करता येत नाही इतका दुर्गुणी असतो तो। बर हा अंत्यज जो वर्ग निर्माण झालेला आहे आता भगवान सांगून राहिले पुढे उद्धवाला, हा हे जे चार वर्ण मी तुम्हाला सांगितले त्या चार वर्णामध्ये तो अंत्यज असू शकतो। ब्राह्मणामध्ये अंत्यज असू शकतो, क्षत्रियामध्ये असू शकतो, वैश्यामध्ये असू शकतो आणि शूद्रामध्येही असू शकतो। महाराज लक्ष द्या, ही अंत्यजाची जी स्थिती भगवान उद्धवाला सांगतायत ती एवढ्यासाठी आहे की या अंत्यजाचे हे जे वाईट अत्यंत वाईट लक्षणं जी आहेत ती आपण कशी काढून फेकावी। चांगलं होण्यासाठी अंत्यजाचं जर लक्षण आपल्यामध्ये एखादं असेल तर ही लक्षणं आपण काढून फेकली पाहिजे, नाहीतर काही उपयोग नाही आपल्याला आपल्या वर्णाचा। भगवंतांनी 10 लक्षणं ब्राह्मणाची सांगितली, 10 लक्षणं क्षत्रियाची सांगितली, 6 लक्षणं वैश्याची सांगितली आणि 2 लक्षणं हा जो खालचा वर्ग आहे त्याची सांगितली। आज भगवान आपल्याला असं सांगतायत अंत्यजाची लक्षणं बघा। आता ऐका जरा आहे भगवान सांगून राहिले हा अंत्यज जो आहे तो मुळात नास्तिक असतो। तो मुळामध्ये नास्तिक असतो, त्याला वेद देव धर्म सद्गुरु आवडत नाहीत। बघा असा जो मनुष्य असेल तो अंत्यज आहे,
नास्तिक आहे तो, त्याचा कशावरही विश्वास नाही, कशालाच मानत नाही तो, असा जो अंत्यज आहे त्याची लक्षण भगवान सांगतायत। पहिलं लक्षण त्याचं आहे की तो नास्तिक असतो। नास्तिकपणा त्याच्या स्वभावतात स्वभावतात असतो, त्याच्या स्वभावामध्ये नास्तिकपणा हा स्वभावतात असतो। काल आपण पाहिलं की त्या नास्तिकाच्या जवळ कोट्यावधी रुपये जरी असले तरी त्याच्या तोंडामध्ये सदा सर्वदा नास्तिकता भरलेली असते। पैसा आहे, सगळं काही आहे, पण तो आनंदी नाही, सुखी नाही। बघा 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 बघा, आता त्याची एक एक करणी भगवान सांगतायत उद्धवाला। अरे उद्धव, या अंत्यजाकडे लक्ष दे। या अंत्यजाचे जे दुर्गुण आहेत ते आपल्यामध्ये एक सुद्धा येता कामा नये। बघा, ज्याच्या पोटात सदा सर्वदा विरोध असतो, विरोध, वर करणी मात्र दिखाऊपणा गोडगोड बोलतो, हा जो अंत्यज आहे तो वर वर गोडगोड गोडगोड बोलतो। आपल्याला वाटत काय गोड माणूस आहे हो, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान म्हणतात अत्यंत कटुता आहे। बर का, पोटात विरोध असतो। जन्मभर जरी एखाद्याने त्याच्यावर उपकार केलेले असले समजा, तरी एखाद्या शब्दावरून त्याचा नाश करण्यासाठी गुप्त बुद्धी पोटात धरतो। बापरे, अरे ज्याने त्याला खूप खाऊ पिऊ घातलं, उपकार केले त्याने, त्याला सुद्धा मारायला कमी करत नव्हतो, असा हा अंत्यज असतो। उपकार करणाऱ्यांवर अपकार अंत्यजही प्राणांती करीत असतो। ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याचे उपकार तर फेडत नाहीच नाही, परंतु त्याला सुद्धा मारायला कमी करत नाही। तशा प्रकारचा द्वेष मनात वागवणे त्याला शुष्क विग्रह असं नाव आहे। शुष्क विग्रह, शुष्क विग्रह म्हणजे अत्यंत द्वेष्टा। जो आप्त इष्टांमध्ये वैर वाढतो, हे जे त्यांचे नातेवाईक असतात, आप्त असतात, त्यांच्यामध्ये वैर लावून देतो, भांडण लावून देतो तो, असा हा भांडण लावणारा अंत्यज आहे। बघा हो, त्याला शुष्क विग्रह असे नाव आहे। अमंगलपणा आणि नास्तिकपणा तर कळसासच कळसाला पोहोचलेला असतो त्याचा। अमंगलपणा वाईट आणि नास्तिकपणा कळसाला पोहोचलेला आहे त्याचा। असा पुरुष असेल त्यास अतिविग्रही म्हणावे। भगवान उद्धवाला सांगतायत की त्याला अतिविग्रही म्हणतात। आपला काडीचाही फायदा नसताना, आपला काडीचाही फायदा नसताना बरं का,
दुसऱ्यांच्या कार्याचा नाश करावायचा. दुसऱ्यांचं काही एखादं कार्य चांगलं चाललं ना, त्याच्यामध्ये अडथळा आणायचा, त्याच्यामध्ये विघ्न आणायची, त्याचं नाश करायचा त्याचं कार्य. याला त्याच्यापासून काहीच फायदा नाही. दुसऱ्याच्या कार्याचा नाश करण्यामध्ये याचा काही फायदा नाही, पण याला आनंद वाटतो तो त्याचा नाश झाला म्हणजे. असा हा अंत्यज आहे. उद्धवा, असा ज्याचा स्वभाव असेल त्याला अंत्यज सुद्धा भीतात. हे जे दुसरे खालच्या वर्गातले लोक आहेत ते सुद्धा भीतात रे त्याला. आता त्याची हाव किती दांडगी असते ते ऐक. त्याची हाव केवढी मोठी आहे बघा. कनक आणि कांता. कनक म्हणजे सोनं आणि कांता म्हणजे बायको. कनक आणि कांता ह्यांचा पराकाष्ठेचा लोभ त्याला असतो. बघतात दोघी पैशाचा म्हणजे धनाचा लोभी, सोन्याचा लोभी आणि बायकांचा लोभी. पराकाष्ठेचा लोभ मनाला क्षणभर स्वस्थता म्हणून नाही, बेचैन असतो सतत. धनासाठी आणि बायकांसाठी बेचैन असतो सतत. बाबा, स्त्री भोगाची इच्छा तर काही विचारूच नका त्याची. जातीने स्त्री असली की पुरे, मग ती कुठलीही कशी काश येणार. फक्त स्त्री पाहिजे बस. अरे अरे अरे, मग सेव्य सेव्य विचार कर, विचार अंतकरणाला त्याला आठवतच नाही. त्याचप्रमाणे द्रव्य, मग ते भलत्या मार्गाने का येईना. पैसा पाहिजे बस. कोणत्या का मार्गाचे ना, कसा का असे ना, पैसा. अति लोभी पैशाचा अतिशय लोभी असतो हा माणूस. बघा बघा, त्यात योग्य आणि अयोग्य मार्गाचा विचार म्हणून नाही, इतका पैशाचा लोभिष्टपणा त्याच्याजवळ असतो. अनुचित मार्गाने इच्छा पुरी करणे अशीच त्याच्या स्वभावाची वृत्ती. अनुचित मार्गाने, उचित मार्गाने नाही, चांगल्या मार्गाने नाही, वाईट मार्गाने आपली इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे असा त्याचा स्वभाव असतो. उद्धवा, असे असतील ते अंत्यजाच्या स्वभावाचे असतात. बघा, काही करून आपली इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे भल्या बुऱ्या मार्गाने. असे जे इच्छा कामू लोभी असतात त्यांना भगवान म्हणतात बुद्ध, हे अंत्यज वर्गा. मग तो ब्राह्मण असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणी का असेना, पण अशा जर इच्छा त्याच्या असतील तर त्याला अंत्यजच म्हणायला पाहिजे. हे पहा, असे जे कामुक किंवा लोभीष्ट लोक असतात त्यांच्या अंतकरणात सदा सर्वदा क्रोधाची आगटी पेटलेली असते. तो जो माणूस आहे आपली इच्छा पूर्ण करणारा वाटेल त्या मार्गाने, त्याच्या अंतकरणामध्ये क्रोध भरलेला असतो. क्रोध, राग, संताप, क्रोधाची आगटी पेटलेली असते.
आपली इच्छा पूरी होत नाही असे कळले की प्रयांत भडकावून देतो तो। आपली इच्छा पूरी जर झाली नाही तर इतका रागवतो, इतका भयानक चिडतो, क्रोध म्हणजे क्रोध। ज्याचे शरीर क्रोधाच्या स्वाधीन असल्यामुळे, ज्याचे शरीर क्रोधाच्या स्वाधीन असल्यामुळे क्षणभर सुद्धा शांतपणा नाही। शांती त्याला माहितीच नाही, शांतपणाच नाही त्याच्यामध्ये, अशांत। त्याला क्षणभर सुद्धा शांतपणा नाही। वृत्ती सदान कदा जळफळलेली वृत्ती असते त्याची। अशा प्रकारचा स्वभाव अत्यंत नीच आहे। बुद्ध भगवान समजले कृष्ण उद्धवाला की अशा प्रकारच्या स्वभावाचा माणूस अत्यंत नीच असतो। अरे मिळालेल्या सुखात आशा तृप्त न होणे, जे जे ऐकेल त्या सुखाकरिता निरंतर मनाचे धरणे धरून बसणे, हा स्वभावही अत्यंत नीच आहे। बघा बघा, हे मी जे तुला आता त्याच्याबद्दल सांगतो आहे, हे ज्याच्या स्वभावाचे लक्षण असेल, मग तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, ही जी लक्षणं भगवान सांगून राहिलेले आहेत, ही लक्षणं मग तो कोणत्याही वर्णाचा असो अत्यंत नीच आहे तो। म्हणून अंत्यज हा सगळ्या वर्णामधून पसरलेला आहे। ब्राह्मणामध्ये काही ब्राह्मण अतिशय नीच असतात, क्षत्रियांमध्ये काही नीच असतात, वैश्यांमध्ये नीच असतात आणि शूद्रांमध्ये नीच असतातच। तेव्हा असा हा जो अंत्यज आहे याची लक्षणं मी तुला सांगितली। बघा, हे ज्याच्या स्वभावाचे लक्षण असेल तो कोणत्याही वर्णाचा असो तरी त्याच्यात अंत्यजपणा आहे असे समजावे। हे सारे दुर्गुण सांगितले, ह्यापैकी एक एक गुण सुद्धा नरक देण्या इतका प्रसिद्ध आहे। बाबा बाबा, अंत्यजाचे हे जे दुर्गुण आहेत त्यातला प्रत्येक गुण दुर्गुण नरकाकडे नेणार आहे, नरक देणार आहे। म्हणजे अंत्यजाचं जे लक्षण सांगतात भगवान ते नरकाकडे जाणार होणार आहे असं सांगतात। सारे दुर्गुण सांगितले, यापैकी एक एक गुण सुद्धा नरक देण्याविषयी प्रसिद्ध आहे। मग जेथे आठही एके ठिकाणी मिळाले मग त्याची सुटका होईल त्या नरकातून। ज्याच्यामध्ये आठशे आठ दुर्गुण एकत्र आलेले असतील तो नरकात जाणार। उद्धवा, आपल्या मधून काढून टाकण्यासाठीच खरोखर हा आठ दुर्गुणांचा लक्षणाचा अंत्यज मी तुला सांगितला की आपल्यापैकी जर कुणाच्या मनामध्ये असला एखादा दुर्गुण असेल तर तो काढून टाकला पाहिजे। आणि साधकांना तर मुळीच चालणार नाही, साधकामध्ये जर असा एखादा दुर्गुण असेल तर तो अंत्यज झाला। आणि मग कसली साधनं कसलं काय हो। काय झालं हो, गेलं का जाऊ द्या। अरे ह्या गुणांचा जो स्वीकार करतात ते खरोखर नरकाला जातात,
आणि ह्या गुणांचा जे त्याग करतात ते माझ्या पदाला पोचतात. म्हणजे दुर्गुणांचा त्याग केला तर नरकाला नाही जात आहे, तो भगवंताकडे जातो. आणि जर हे नरकाला जाणारे दुर्गुण जर ठेवले तर नरकाला ते घेऊन जातात. आता जेणेकरून माझ्या पदाची प्राप्ती होईल आणि कोणत्याही वर्णाला उत्तम गती प्राप्त होईल अशा गुणांचीही लक्षणे उद्धवा मी आता तुला सांगणार आहे. वाईट गुणांची लक्षण असलेला अंत्य मी तुला सांगितला, परंतु उत्तम गुण जे असतात त्या उत्तम गुणांचा संग्रह ज्यामध्ये आहे ज्यामुळे त्याला भगवंताची प्राप्ती होते, आत्म्याची प्राप्ती होते, ते उत्तम गुण असलेला जो भक्त आहे, जो साधक आहे, त्याचे गुण मी तुला आता सांगतो. ऐका, आता आपल्याला हे गुण पाहिजे बरं का हो. जेणेकरून माझ्या पदाची प्राप्ती होईल आणि कोणत्याही वर्णाला उत्तम गती प्राप्त होईल अशा गुणांची ही लक्षणे मी तुला सांगतो. उद्धवा, सर्व लक्षणांचे केवळ सार गुह्य, गुणांचे केवळ भांडार, आणि ज्याच्या योगाने खरोखर संसारातून पार होता येते ते तू नीट ऐकून घे. साऱ्याच वर्णाचा जो सहज धर्म, ज्याच्या योगाने परब्रह्माची प्राप्ती होते, ज्याच्या योगाने मनातील भ्रम दूर होतो, ते आता उत्तम गुण मी तुला सांगतो. आई बाबा, आता हे उत्तम गुण तर ऐकलेच पाहिजे. सत्संगाची वेळ तर संपायला आली, बघूया जेवढे ऐकतायचे जेवढे ते ऐका. ज्या उपायाने दुसऱ्याला सुख होईल तो उपाय करणे हे मलाच पोचते, त्याच गुणाला मी श्रीकृष्ण वंद्य मानतो. कोणता गुण आहे? ज्या उपायाने दुसऱ्याला सुख होईल, म्हणजे दुसऱ्याला सुख देणारा जो आहे, सुखी करणारा जो आहे, त्याला भगवान सुद्धा वंदन करतात हो. कारण हा दुसऱ्याला सुखी बनवतो, सुख देतो. बघा, त्याचप्रमाणे कोणाला त्रास न देणे, परपीडा न करणे, दुसऱ्याला पीडा करायची नाही, दुसऱ्याला दुःख न देणे, या योगानेही उद्धवा मला सुख होते, मला भगवंताला त्या गोष्टीने सुख वाटत. बघा, भगवान म्हणतात दुःख न देता सुख देणे, दुःख न देता सुख देणे, यालाच अहिंसा असे म्हणतात. हीच अहिंसा बर, दुसऱ्याला सुख द्यायचं, दुःख द्यायचं नाही. दुसऱ्याला दुःख देणं म्हणजे हिंसा आहे, आणि दुसऱ्याला सुख देणं म्हणजे अहिंसा आहे असं भगवान सांगतात. म्हणतो मला इलाच अहिंसा असं म्हणतात. हा पहिला गुण समजावा बघा. म्हणजे जे उत्तम गुण आहे त्या उत्तम गुणांमधला पहिला उत्तम गुण आहे अहिंसा, हिंसा न करणे. तेव्हा हा पहिला गुण समजावा. आता दुसरा गुण जो आहे तो सत्य,
अहिंसा पहिला गुण, तेव्हा अहिंसेमध्ये दुसऱ्याला सुख देणं आहे, दुःख कुणालाही द्यायचं नाही, हा पहिला गुण. दुसरा गुण आहे सत्य, त्याची लक्षणं आहेत, सत्याची लक्षणं आहेत. सत्य ते असे ज्याचे मन आणि वाणी जागृती स्वप्नात आणि सुषुप्तीही असत्य दोषाला लो मात्र स्पर्श करत नाही. ज्याच्या तोंडामधून, ज्याच्या वाणीमधून, झोपेमध्ये, जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्येही असत्य बोललं जात नाही, सत्यच बोलतो तो, अशी त्याची वाणी सत्यप्रिय असते. बघा, निंदा, नरस्तुती, तसेच खोटे बोलणे हे ज्याला माहीत नाही, वाणीला जो अनसूट म्हणजे सोवळी ठेवतो, सोवळी स्वच्छ ठेवतो वाणी, वाणीला जो स्वच्छ ठेवतो त्या साऱ्याला सत्य असं म्हणतात. बरोबर, निंदा नाही, स्तुती नाही कोणाची, फुकट खोट बोलायचं नाही, अखंड आपली वाणी सोवळी स्वच्छ पवित्र राहिली पाहिजे. तिच्यातून एक वाईट शब्द सुद्धा निघत कामा नये, असं जेव्हा असेल तेव्हा सत्य बोललं जातो. भगवान म्हणतात, अधर्माने एका कवडी पासून कोटीचाही लाभ जो दृष्टी पडे आणि नाही, म्हणजे कोट्यावधी रुपयांचा फायदा होत असेल तर तो कवडी इतका सुद्धा महत्वाचा नाही असं तो समजतो. किती त्याची उंची आहे बघा ना, एवढा पैसा मिळत असेल तो कधीही त्याला महत्व देत नाही. बघा, तो फुटक्या कवडीला सुद्धा शिवत नाही. तिकडे चोरी करणे किंवा एखाद्याचा डोळा चुकून वस्तू घेणे अथवा न विचारता नेणे हे जीव गेला तरी त्याला शक्य नाही. दुसऱ्याच नकोच, मग ते कितीही मोलाचं असो नंतर बिना मोलाचं असो, दुसऱ्याच घेऊन चोर व्हायचं नाही, चौर्य कर्म करायचं नाही, तेव्हा सत्य आणि चौर्य चोरपणा करायचं नाही हे त्याच व्रत असत. बरं उद्धवा, बघा बाबा, तिकडे चोरी करणे किंवा एखाद्याचा डोळा चुकून वस्तू घेणे अथवा न विचारता नेणे हे जीव गेला तरी शक्य होत नाही त्याला. अन्यायाने मिळवलेल्या द्रव्याला मन स्वप्न सुद्धा शिवायचं नाही. उद्धवा, हे अचौर्याचे लक्षण आहे, न चोरण्याचं लक्षण आहे रे. याला तिसरा गुण म्हणतात, पहिला अहिंसा, दुसरा सत्य आणि तिसरा चोरी न करणं, अचौर्य. हे तीन गुण आज आपल्याला सांगितले आहेत. सत्संगाचा वेळ संपलेला असल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ. फार सुंदर आता हे जे चाललेलं आहे हे अतिशय आपल्याला उपयुक्त असं आहे आणि साधकांना तर अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा उद्या आपण उरलेला भाग पाहू.
आज सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरिओम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राम.